सविनय जय महाराष्ट्र, प्रत्येक मराठी माणसाचं खूप खूप अभिनंदन. गोष्ट अशी आहे की 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये होणार ही आजच घोषणा झाली आहे. ही प्रत्येक मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून आनंदाची अशी बातमी आहे, कारण अशा बातम्याच मराठीला पुढे घेऊन जातात, खऱ्या अर्थाने मराठीचा इतिहास घडवतात. मित्रहो, तब्बल 70 वर्षानंतर म्हणजे 1954 साली तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आणि काकासाहेब गाडगीळ स्वागताध्यक्ष असताना 70 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं. आणि त्यानंतर 70 वर्षांनी हा योग जुळून येतो आहे आणि सरद संस्थेला पर्यायाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होण्याला आता हिरवा कंदील मिळाला आहे. आणि या सर्व गोष्टींसाठी तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. मित्रो, दरवर्षी साहित्य संमेलनं होतात. या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने मराठी भाषिक एकत्र येतात, सगळे साहित्यिक एकत्र येतात, मोठ्या प्रमाणावर ग्रंथव्यवहार होतो आणि आपल्या सगळ्यांसाठी तो एक कौतुकाचा आनंदाचा सोहळा असतो. गेली अनेक वर्ष हे साहित्य संमेलन दिल्लीत व्हावं अशा पद्धतीची मागणी होती, परंतु येन केन कारणामुळे त्याला पाठबळ मिळत नव्हतं. मात्र ह्या वर्षी ह्या मागणीची पूर्तता झाली आहे आणि खऱ्या अर्थाने अभिजात भाषा मराठी भावी ह्या ज्या काही चर्चेला किंवा ह्या काही मागणीला जर एक पॅराडाईम शिफ्ट येणार असेल तर तो या साहित्य संमेलनामध्ये 100% आल्याशिवाय राहणार नाही. आणि आगामी साहित्य संमेलनामध्ये मराठी ही राजभाषा तर आहेच आहे, परंतु ती अभिजात भाषा ठरेल अशा पद्धतीची चिन्ह दिसत आहेत. मित्रो, मराठी माणसासाठी दिल्ली ही काही नवीन नाही आहे. छत्रपती शिवरायांनी 450 वर्षापूर्वी याच दिल्लीच्या दरबारात औरंगजेबासमोर मराठी स्वाभिमानाचा हुंकार कसा असतो तो हुंकार, तो आवाज दाखवला होता. नंतर वारंवार मराठ्यांनी दिल्ली गाठली, काबीज केली. एवढंच काय, ते अटकेपारही पोचले आणि अटकेपार पोचताना या दिल्लीचं तख्त राखण्याचा पराक्रम मराठी माणसाने करून दाखवलेला आहे. म्हणूनच आजसुद्धा या दिल्ली शहरामध्ये, ज्याची लोकसंख्या साधारणतः 2 ते 2.25 कोटी आहे, या 2 ते 2.25 कोटी लोकसंख्येमध्ये 5 लाखाच्या आसपास मराठी माणूस राहतो. त्यासोबतच दिल्लीच्या आजूबाजूला 2 लाखापेक्षा जास्त मराठी माणसं राहतात. ही सगळी माणसं मराठी आशा आकांक्षांचं, मराठी स्वाभिमानाचं आणि मराठी कर्तृत्वाचं दिल्लीमध्ये दर्शन घडवत असतात. गेली अनेक वर्षापासून दिल्लीमध्ये वास्तव्य करून असणारी ही लोकं समाजकारण, राजकारण, विचारकारण ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपला अमीट असा ठसा उमटवताना दिसत आहेत. त्यासोबतच आपल्या मराठी राजकारण्यांनीसुद्धा आपला स्वतःचा ठसा या दिल्लीच्या राजकारणामध्ये उमटवला आहे. म्हणूनच जर दिल्लीमध्ये तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला महात्मा फुले मार्ग दिसेल, पेशवा मार्ग दिसेल, टिळक मार्ग दिसेल, सावरकर मार्ग दिसेल, श्रीमंतराव माधवराव शिंदे रोड दिसेल, मधुलिमय मार्ग दिसेल, किंवा राणी लक्ष्मीबाई मार्ग दिसेल, हेगडेवार मार्ग दिसेल, किंवा विजयराजे सिंधिया हा मार्ग दिसेल, न्यायमूर्ती सुनंदा भंडारे मार्ग दिसेल. दिल्लीला अनेक मराठी मान्यवरांची नावं आहेत. काही ब्रिजची नावं शिवाजी ब्रिज किंवा टिळक ब्रिज अशा पद्धतीची आहेत आणि ह्याच नावाची मेट्रो स्टेशनसुद्धा दिल्लीमध्ये आहेत. यासोबतच दिल्लीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा शिवाजी महाराज असतील किंवा बाळ गंगाधर टिळक असतील किंवा कामराज मार्ग असेल, राजाजी मार्ग असतील, याच्यावरती यशवंतराव चव्हाण असतील, केशवराव बळीराम हेगडेवारी हे असतील, ह्या सगळ्यांचे पुतळे ह्या दिल्लीच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्या दिल्लीची शोभा वाढवताना दिसत आहेत. ही फक्त पुतळे नाहीत तर हे मराठी माणसाचं कर्तृत्व आहे ज्याची दखल अखिल भारतीय पातळीवरती घेण्यात आली आहे. आजसुद्धा दिल्लीमध्ये 50 पेक्षा जास्त मंडळ आहेत जी दिल्लीमध्ये मराठीचा जो काही पताका आहे, भाषेचा गौरव आहे, ती नियमित करत असतात. आरकेपुरम भागातलं विठ्ठल मंदिर हे जवळजवळ प्रति पंढरपूर म्हटलं जावं अशा पद्धतीची विठ्ठल भक्ती तिथे करत असतो. आणि म्हणून दिल्लीच्या समाजकारणामध्ये आणि सांस्कृतिक जीवनामध्ये मराठी माणसाने एक मानाची चांगली जागा पटकावली आहे आणि त्याला परत एकवार चालना या साहित्य संमेलनाच्या रूपाने मिळणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मराठी भाषा ही काय फक्त साहित्य निर्मितीची भाषा नव्हे तर ती व्यवहाराची भाषा आहे. आणि म्हणून व्यवहाराच्या केंद्रस्थानी जर दिल्ली असेल
तर दिल्लीमध्ये जेव्हा साहित्य संमेलन होईल तेव्हा परत एकवार मराठी माणूस या व्यवहाराच्या केंद्रस्थानी आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही जी काही काव्यपंक्ती आहे ही फक्त काव्यपंक्ती नाही तर तो इतिहास आहे, वर्तमान आहे आणि भविष्यही आहे. अशा पद्धतीचं कर्तृत्व गाजवण्याची संधी तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे. मराठी भाषा ही अभिजात ठरावी हा मुद्दा तर आहेच आहे. ह्या मुद्द्याच्या सोबतच अनेक मराठी माणसं आज UPSC MPSCच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून असेल किंवा प्रशासकीय सेवेच्या दृष्टिकोनातून असेल दिल्लीमध्ये आहेत आणि ह्या सगळ्या लोकांना ताकद देण्याचं काम हे मराठी साहित्य संमेलन 100% करेल आणि त्याच्यामध्ये कुठलीही शंका बाळगायचं कारण आहे. कारण ज्या सरळ संस्थेला हे साहित्य संमेलन घडवावं या पद्धतीची जबाबदारी दिली आहे, यजमानपद दिलं आहे, त्या सरळ संस्थेने यापूर्वी अशा पद्धतीचे उपक्रम अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी करून ठेवलेत. तुम्हाला आठवत असेल की 88वं मराठी साहित्य संमेलन जे आहे ते घुमान येथे झालं होतं. घुमान हे संत नामदेवांच्या स्वतःच्या वास्तव्याने पावन झालेलं असं गाव आणि संत नामदेवांनी काही फक्त मराठीमध्ये अभंग रचना केली नाही तर ती हिंदीत सुद्धा केली आणि 60 जास्त त्यांचे अभंग हे गुरुग्रंथ साहेबमध्ये आहेत. म्हणून शीख धर्म यांच्या श्रद्धास्थानी संत नामदेव आहेत आणि घुमान आहे आणि ते 88वं मराठी साहित्य संमेलन घुमान येथे झालं होतं. तेव्हासुद्धा टीका झाली होती की इथे दरवर्षी 400-500 लोकंसुद्धा येत नाहीत आणि या संमेलनाला 100-150 लोकंसुद्धा उपस्थित राहणार नाहीत. परंतु मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये दैदिप्यमान अशी कामगिरी करून दाखवणारं, आपल्या पाऊलखुला उमटवणारं अशा पद्धतीचं साहित्य संमेलन हे घुमानचं साहित्य संमेलन ठरलं. त्याच्यासाठी स्वतंत्र 2 रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या, त्या घुमानला तीर्थळाचा दर्जा देण्यात आला आणि जितकी संयोजकांनी खर्च करण्याची तयारी दाखवली त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पट तत्कालीन बादल सरकारने, पंजाब सरकारने स्वतःची भर घालून घुमान येथे अतिशय यशस्वी अशा पद्धतीचं साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक सदानंदजी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेतलं आणि हजारोंच्या पटीत तिथे असलेली उपस्थिती, घुमानला मिळालेला दर्जा, तिथे झालेलं स्वतंत्र रेल्वे लाईन, तिथे झालेली तीर्थस्थळ म्हणून मान्यता आणि आजसुद्धा घुमानला अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पटावरती मिळालेली मान्यता, तिथे सुरू झालेलं तत्कालीन काम याचं रूपांतर आता एका स्थायी स्वरूपामध्ये झालं आहे आणि आजसुद्धा मराठीच्या केंद्रस्थानी घुमान हे एक नवीन केंद्र उदयास आलं. दिल्ली हे तर कधीही आपली राजधानी आहे आणि म्हणून दिल्लीमध्ये मराठी माणूस हा घुमानच्या कितीतरी अधिक पटीने आहे. तेव्हा घुमानसारख्या ठिकाणी जर सरदसारखी संस्था ही यशस्वी साहित्य संमेलन करू शकते तर दिल्लीमध्ये सुद्धा हे साहित्य संमेलन यशस्वी होईलच याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. कारण सरद संस्थेचं सर्वपक्षीय अशा पद्धतीचे संबंध आहेत. प्रशासनामध्ये त्यांच्या समन्वयाची भूमिकेची नेहमी प्रशंसा झाली आहे. त्यासोबतच फक्त मराठी साहित्य संमेलन नव्हे तर अखिल भारतीय नव्हे तर अखिल विश्व पंजाबी साहित्य संमेलन हे पुण्यामध्ये घेऊन दाखवण्याचा आणि ते यशस्वी करण्याचा विडा हा 2015 संजय नहार आणि त्यांच्या सरद संस्थेने करून दाखवलेला आहे. जे विश्व पंजाबी साहित्य संमेलन पुण्यामध्ये यशस्वी करू शकतात ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये 100% यशस्वी करू शकतात याबद्दल माझ्या मनामध्ये काहीही शंका नाही. आणि म्हणून राजकारणाच्या, समाजकारणाच्या, विचारकारणाच्या केंद्रस्थानी जर दिल्ली असेल तर त्या दिल्लीमध्ये मराठी आवाज घुमलाच पाहिजे, मराठीचा डंका पिटलाच गेला पाहिजे. फक्त मराठी साहित्यिक नव्हे तर मराठी भाषिक, त्यांचे हितसंबंध आणि ह्या राज्यासाठी जे काही झुकतं माप पुढच्या काळामध्ये मिळायला पाहिजे, मग ते अर्थकारणामध्ये असेल, विचारकारणामध्ये असेल, समाजकारणामध्ये असेल, त्यासाठी दिल्लीमध्ये साहित्य संमेलन होणं ही काळाची गरज होती आणि ही काळाची गरज ही मराठी सगळ्या भाषिकांची साध ही ऐकली आणि सरदला आणि पर्यायाने मराठी साहित्य संमेलनाला दिल्ली वारी घडवण्याचा हा जो योग जुळून आला आहे याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि सरद संस्थेला या आगामी सगळ्या आयोजनासाठी शुभेच्छा देतो आणि प्रत्येक मराठी माणसाने याच्यामध्ये खारीटचा वाटा उचलला पाहिजे. त्या सगळ्यांना आवाहन करतो की आपलं साहित्य संमेलन म्हणून तुम्ही या सगळ्या साहित्य संमेलनामध्ये जोमाने सहभागी व्हा. दिल्लीमध्ये आजही आपलं जे काही मराठी सदन आहे,
कस्तुरबा मार्गावरचं, हे दिल्लीमधलं सर्वोत्तम अशा पद्धतीचं भाषा सदन किंवा राज्य सदन संबोधलं जातं. अनेक इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना किंवा अगदी केंद्रीय मंत्र्यांनासुद्धा त्यांच्या बैठका या आपल्या महाराष्ट्र सदनामध्ये घ्याव्याशा वाटतात. किंवा हिमाचलमधून निवडून आलेल्या कंगना राणावतलासुद्धा महाराष्ट्र सदनामध्येच रूम पाहिजे असते. ह्या सगळ्या गोष्टी असताना आपण दिल्लीत आहोतच, पण परत एकबार आपण अभिमानाने सांगितलं पाहिजे, छाती ठोकपणे सांगितलं पाहिजे आणि दिल्लीमधले आपला भगवा जो जोरदारपणे फडकवला पाहिजे. आणि त्यासाठी ही काही संधी जी निर्माण झाली आहे, या संधीचा आपण सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे. यंदाच्या अमेरिकेत झालेल्या मराठी मंडळाच्या कार्यक्रमालासुद्धा 4-5 हजाराच्या वरती लोक गर्दी करतात सिएटलमध्ये, सातासमुद्रापलीकडे. तर दिल्ली तर कधीही आपल्या कक्षेत आहे आणि म्हणून दिल्लीचंही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असं म्हणून चालणार नाही, ते आपल्याला आगामी काळामध्ये सिद्ध करायला लागेल. आणि ही संधी मराठी साहित्य संमेलनाच्या रूपाने आपल्याला मिळाली आहे. तुम्ही आम्ही सगळी लोकं मिळून ही संधी घेऊ आणि दिल्लीचं हे साहित्य संमेलन हे सर्व अर्थाने यशस्वी आणि यशस्वी करण्यासाठी विडा उचलूयात अशी शपथ घेऊ आणि हे साहित्य संमेलन यशस्वी करून दाखवू. जय हिंद, जय महाराष्ट्र.